स्थित एनएमसी के विद्युत कार्यालय से शहर में बांटने के लिए रखी स्ट्रीट लाइट के गोदाम में सेंधमारी कर अज्ञात चोरों ने करीब 7,65,000 के माल पर हाथ साफ किया था। इस मामले की शिकायत मिलने के 24 घंटे के भीतर ही गणेशपेट पुलिस ने दो चोरों को सीसीटीवी फुटेज से मिले सुराग के जरिए गिरफ्तार किया है, जहां उनके पास से चोरी का करीब 4,25,000 रुपयों का माल भी बरामद किया गया है। पकड़े गए दोनों आरोपी कबाड़ बेचने का काम करते हैं और इससे पहले भी चोरी के कई मामले उनके खिलाफ दर्ज हैं। पुलिस से मिली जानकारी के अनुसार फरियादी सुनील श्याम राव नवघरे बताया जा रहा है, जो कि नागपुर महानगर पालिका कार्यालय में कनिष्ठ अभियंता के रूप में कार्यरत है। शहर में अलग अलग जगहों पर बिजली विभाग द्वारा स्ट्रीट लाइट वितरण के लिए गणेशपेट के फूले मार्केट पहली मंजिल स्थित विद्युत विभाग के गोदाम में रखी हुई थी। 3 अक्टूबर की दोपहर करीब 1:30 बजे के दरमियान सुनील ने गोदाम में जाकर स्टॉक बुक अपडेट किया था और गोदाम को ताला लगाकर चले गए थे। हालांकि उस समय गोदाम में रखा सारा सामान व्यवस्थित रूप से गोदाम में मौजूद था। 20 अक्टूबर को सुबह करीब 11:30 बजे के दौरान जब वे अपने सहकारी चिंटू कावले के साथ स्ट्रीट लाइट का वितरण करने के लिए गोदाम में पहुंचे, तब उन्हें गोदाम में चोरी होने की बात का पता चला। इसकी शिकायत पुलिस से की, जहां गणेशपेट पुलिस ने शिकायत मिलने के बाद अज्ञात चोरों के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी, जहां जांच के दौरान ही पुलिस को घटना स्थल के पास से ही आरोपियों के कुछ सीसीटीवी फुटेज से सुराग मिला था। जिसके बाद पुलिस ने दोनों आरोपियों को, जिनका नाम अनिल बेजू गौर कांची हाउस चौक निवासी और रानू मान सिंह जाटव आमगांव बड़ा तहसील नरसिंहपुर मध्य प्रदेश निवासी को गिरफ्तार किया। इन दोनों की निशानदेही पर चोरी के करीब 2,81,960 रुपए के माल को भी बरामद किया गया और आगे की जांच जारी है, जिसकी जानकारी दी वरिष्ठ पुलिस निरीक्षक ऋषिकेश गाडगे ने। हकीकत अशी आहे की तक्रारदार हे सध्या कनिष्ठ अभियंता एनएमसी मध्ये काम करीत आहेत। तक्रारदारांचं नाव आहे सुनील नवघरे, ते स्वतः कनिष्ठ अभियंता आहेत महानगरपालिकेमध्ये। त्यांचं एक विभागीय जे गोडाऊन आहे ते महात्मा फुले मार्केट या ठिकाणी आहे, पहिल्या मजल्यावर 101 या ठिकाणी आहे। तर त्या ठिकाणी वेगळ्या टाईपचं त्यांनी इलेक्ट्रिकचं जे फ्लड लाईट्स आणि स्ट्रीट लाईट असतात अशा स्वरूपाचं सामान त्या ठिकाणी ठेवलं जात असतं। त्यांनी सदर सामान हे 3 ऑक्टोबरला ठेवलं होतं आणि नंतर 20 ऑक्टोबरला त्यांनी पाहिलं असता की त्यांच्या लक्षात आलं की जे गोडाऊन आहे, गोडाऊनचा जो कडी कॉइंटा आणि तुटलेला दिसून आला, म्हणून आतमध्ये त्यांनी जाऊन प्रवेश केला असता त्याच्यामध्ये काही जे सामान होतं इलेक्ट्रिक साईज जे तुम्हाला आता सांगितले ते काही दिसून आलं नाही। मग त्यांनी पूर्ण स्टॉक रजिस्टर चेक केलं आणि स्टॉक रजिस्टर चेक केल्यास त्यांच्या लक्षात आलं की सदर ठिकाणी काहीतरी चोरी झालेली आहे। म्हणून त्यांनी आमच्याकडे येऊन 21 ऑक्टोबरला आमच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली। त्यांच्या अनुषंगाने जवळपास 7,65,180 रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। तत्काळ या आधारे आम्ही 3 ऑक्टोबरपासून ते 20 ऑक्टोबर या दरम्यान जे काही कॅमेरे असतील ते पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की याच्यामध्ये जो स्पॅन होता, घटनाचे स्पॅन होता, तो मोठ्या प्रमाणात होता आणि विषय म्हणजे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत। म्हणून आम्ही जवळचे जे कॅमेरे आहेत, रस्त्यावरचे कॅमेरे आहेत किंवा प्रायव्हेट कॅमेरे, ते सगळे पूर्ण चेक केले। ते आमच्या लक्षात आले की त्या ठिकाणी कुठल्या तरी एका सायकल रिक्षाचा कुठेतरी आम्हाला दिसून आला सहभाग। त्याच्या आधारे जवळच्या परिसरात आम्ही पूर्ण माहिती हे केली आणि त्यानंतर तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आमच्या लक्षात आलं की सदरची ही रिक्षा अनिल बैजू गौर वय 46 वर्ष राहणार, सध्या कांजीहाऊजवळ कबाडी गल्ली खावा मार्केट पोलीस ठाणे गणेशपेठ या ठिकाणी उभे असले लक्षात आलं। त्यात त्यांना प्रथमदर्शनी आम्ही ताब्यात घेतला असं त्यांच्या आमच्या लक्षात आलं की त्याच्याकडून काही मुद्देमाल आम्हाला रिकवर करता आला। मग आम्हाला लक्षात आलं की याच्यामध्ये कुठल्या तरी अजून आरोपीचा सहभाग असेल, म्हणून आम्ही पूर्ण त्याच्या समक्ष घरझडती घेतली असता। त्याच्या घरझडतीमध्ये सुद्धा इतरही मुद्देमाल आम्हाला मिळून आलेला आहे आणि त्याच्यामध्ये इतर जो आरोपी आहे, सहभागी आरोपी आहे, त्याचं नाव आहे राणू मानसिंग जाटव वय 34 वर्ष राहणार आमगाव ठाणे करेली जिल्हा नरसिंहपूर मध्य प्रदेश येथील, त्या आरोपीचा सहभाग असल्याचे आम्हाला निष्पन्न झालं आणि त्या दोघांच्याकडून जवळपास 4,25,000 मुद्देमाल आम्ही जप्त केला। त्यामध्ये इलेक्ट्रिक बल्ब असेल किंवा ओरिएंट कंपनीची जे काही साहित्य चोरलं ते मिळालेलं आहे। तसेच ज्या सहाय्याचा वाहनाचा वापर केला आहे, ते 2-व्हीलर वाहन असेल किंवा सायकल रिक्षा असेल, ते सुद्धा आम्ही जप्त केलेले आहे। काही मोबाईल जप्त केले, काही रोख रक्कम जप्त केलेली आहे त्याच्याकडून आणि पूर्ण तपास करून आम्ही त्या दोघांना अटक केली। अटक केल्यानंतर सध्या पोलीस न्यायिक कस्टडीमध्ये सध्या आहेत। इतरही अजून पुढे तपास चालला आहे की यामध्ये अजून कुठल्या आरोपींचा सहभाग आहे का, त्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करीत आहोत। सदरचा गुन्हा तांत्रिक च्या आधारे आणि काही गोपनीय माहितीदाराच्या आधारे आम्ही 24 तासांमध्ये ओपन केलेला आहे। याच्यामध्ये
विषय म्हणजे या दोन्ही आरोपींचं क्राईम रेकॉर्ड आम्हाला दिसून आलेलं आहे. अनिल बैजगोर यावर नागपूर शहरामध्ये काही बॉडी ऑफेन्स आणि काही प्रॉपर्टी ऑफेन्स दाखल आहेत. तसेच राणू मानसिंग जाटू याचंसुद्धा आम्ही क्राईम रेकॉर्ड पाहिलं असतं. त्याचं क्राईम रेकॉर्ड हे जिल्हा नरसिंगपूर मध्य प्रदेश ठाणे करेली या ठिकाणी असल्याचे लक्षात आलेलं आहे. काही जवळपास 8 ते 9 गुन्हे तिकडे दाखल असल्याचे आमच्या लक्षात आलेलं आहे. तर याच्यामध्ये टोटली जवळचे कॅमेरे पाहून आणि इतर काही पुराव्याच्या आधारे या आरोपीपर्यंत आम्हाला पोचता आलेला आहे. आमच्या लक्षात असं आलं आहे की हा अनिल बैजगोर सध्या कबड्डीचा व्यवसाय करतो. तर ह्याच्या लक्षात आलं की कबड्डीचा व्यवसाय करत असलेले काही आमच्या इथे शनिवारी मार्केट चालू राहते किंवा इतर ठिकाणी मार्केट चालू राहते नागपूर शहरामध्ये, त्या ठिकाणी तो विकले जाऊ शकतो. म्हणून तो त्या सायकल रिक्षाचा वापर करत असतो आणि त्याच्या आधारेच आम्हाला लक्षात आलं की हा त्याच त्यात नक्कीच ह्याचा त्याच हे असणार आहे आणि ह्याच्या आधारेच आम्हाला हे एक चांगला पुरावा आम्हाला मिळाला आणि त्यापर्यंत आम्हाला पोचता आलेला आहे. जो मुख्य आरोपी अनिल बैजगोर हा प्रॉपरचा इथला राहणार आहे, त्याच्या घरी हा कबड्डीचं काम करू मागील 3-4 महिन्यापासून काम करत आहे. राणू जाटो हा रिलेशनमध्ये कोण नाही पण ते कबड्डीचं काम करत आहे 4-5 महिन्यापासून. हातला मुख्य आरोपी आम्हाला जे आतापर्यंत तपासून लक्षात आलं की अनिल बैजगोर हाच मुख्य आरोपी आहे. त्यानं कडीकोंडा तोडून वेगवेगळ्या वेळी म्हणजे 3 ऑक्टोबरपासून ते 20 ऑक्टोबरपर्यंत सदरचा माल चोरीला नेल्याचे आमच्या लक्षात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे, BCN News नागपूर.